मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. देशातील असंख्य हिंदूसह सर्व धर्मियांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी राष्ट्रीय मराठी मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष आनंद रेखी यांनी केली आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना या संदर्भात रमोमोच्या वतीने निवेदन देऊ असेही त्यांनी सांगितले. खर तर मी 2-3 दिवसापासून पेपरमध्ये रोज मागणी करत आहे की मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावं. खरं बाळासाहेबांबद्दल बोलण्या इतकं मी फार मोठा नाही, पण बाळासाहेबांनी तमाम मराठी बांधवांसाठी आणि हिंदू माणूसाठी जे कार्य केलं आहे ते कार्य निश्चितपणेच गौरवास्पद आहे आणि त्या कार्यामुळं त्यांना खरोखरच भारत देण्यात यावं असे मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करत आहे. शिवसेना स्थापन करून महाराष्ट्रासह देशातील मराठी बांधवांचा स्वाभिमान जागविण्याचे काम स्वर्गीय बाळासाहेबांनी केले. मराठी नागरिकांना राजकीय नेतृत्व देण्याचे तसेच हिंदू भावना तवत ठेवण्याचे कार्य ठाकरे यांनी केले. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा असल्याने स्वर्गीय बाळासाहेबांना भारतरत्न द्यावी अशी मागणी आनंद रेखी यांनी केली आहे. शंखनाद न्यूज सिटी ब्युरो रिपोर्ट. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542, 7387775157.